सकाळची तिची घाई गडबड प्रत्येकाच्या घरात असते तशीच. प्रत्येकाला नीट खायला प्यायला मिळतंय का, सगळ्यांचं वेळेवर होतंय का हे पाहायची धडपड. मुलाची नवऱ्याची मनमौजी स्वीकारून त्यांच्या प्रगतीसाठी धडपडणं हा तिचा स्वभावच बनून जातो. या सगळ्या रहाटगाडग्यात तिचं स्वतःकडे किती लक्ष असतं, तेवढा वेळ तिच्याकडे असतो. स्वतःच्या जबाबदाऱ्यांच्या व्यूहचक्रात पुरती अडकून जाते ती. त्यात तिच्या स्वतःच्या आवडीनिवडी इच्छा आकांक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं घर आणि संसार हेच तिचं विश्व बनतं. प्रांजल अभिषेक, उठा बरं, 9 वाजत आले. उठा उठा, स्कूलला जायचंय ना. सीमा, पाणी आण ग. हो हो, आले हा बाबा. हे घ्या हा. हो. प्रांजल, ये लवकर बाहेर, आवर आवर. हो आई, झालं. ए ऐक ना यार, ही वेणी जमत नाहीये, तू घालून दे. हो घालते, आधी नाश्ता करून घ्या बरं. काय ग हे? सीमा, माझी फाईल कुठे आहे ग? एक मिनिट हा, बघते मी. ए आई, त्यापेक्षा मी हेअरकट करू का? नाही नाही, बाबांना आवडत नाही ना. ही घ्या, हीच आहे ना. ऐकलं का मी काय म्हणते? मी आत्ता नको, आज महत्वाची मीटिंग आहे. काही असेल तर फोनवर बोलू. ओके, मेसेज कर. चल, आय एम गोइंग. नवऱ्याची मनमानी, ऑफिसची त्याची टेन्शन्स, लिलया सहन करण्याची ताकद कुठून येते तिला? ती पण हाडामासाचीच ना. आई, अगं मोजे कुठे आहेत माझे? जायचंय लवकर. आले हं, देते आणून. अभिषेक, अरे घ्याव्यात रे वस्तू हातानी, आणि जागच्या जागी ठेवायला शिकारे, म्हणजे सापडतात नेहमी. हो ग. सीमा, माझी जपाची माळ कुठे आहे ग? आले आले. हे घे, ही बघा, इथेच होती. ए आई, माझं मॅथचं पुस्तक कुठं आहे? सापडत नाहीये. हो, काल मी वापरलं होतं कढीची रेसिपी बघायला. काय ग हे, एक वस्तू ठेवत नाही तुम्ही, इथेच तर आहे. प्रांजू, स्वतःच स्वतःला घेता येत नाही. बस आली, चल 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 लवकर बरं. नाही नाही, चालू दे तुझ, चालू दे.
माहेरच्या उबेतून ती येते जेव्हा सासरी या नवीन घराच्या सुखासाठी स्वतः कष्टाने जळून झटून प्रत्येकाला ती उभी करते। हे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळत असतं, कारण आपल्याप्रमाणेच मुलीवर संस्कार झाला पाहिजे ही तिची धडपड। तिचं आजारपण दुखणं खुपणं विसरून थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या सासू सासऱ्यांच्या तब्येतीकडे ती लक्ष देते। आईच्या उभेची स्पर्शाची आठवण तिला तिच्या सासूच्या स्पर्शात दिसते। अरे एक मिनिट, हा आईचा फोन। हॅलो, हा आई। हो हो सीमा, ए सीमा। हो आले आले। हा आई, मी तुला नंतर कॉल कर, बाबांनी हाक मारली, मी आलेच जाऊ। हो आले बाबा, तेल ना आलेच। सीमा तुला डान्सची आवड आहे ना? हो। लग्नाआधी डान्सच्या क्लास लायचीस ना? अगं तुझे बाबा म्हणाले होते मला एकदा, पण हल्ली तुला वेळच मिळत नाही। नाही इट्स ओके बाबा। बेटा वेळ काढावा लागतो, कळलं का? जातो बस जा। सीमा अगं, काल खोबरं खाऊन ठेवलंयस ना, ते दे बरं जरा। अहो विसरलेच। नाही नाही आमटी लागं, खोबऱ्याशिवाय मजा नाही, दे बरं पटकन तू खाऊन मला। हो आले। काही गरज नाहीये, एक दिवस दाण्याचा कूड घातला तरी चालतो, कळलं? सीमा सीमा सीमा, अगं जरा मदत कर, संध्याकाळी सरला येणार आहे ना जेवायला, जरा ही आळूची पानं पुसून दे मला, मग तुलाच वेळ मिळत नाही गप्पा मारायला। नाहीतरी मला कुठे वेळ मिळतो। काय आले आले। ए आई, आज मेथीचे पराठे कर ना, खूप दिवस झाले केले नाहीयेस। ए नाही नाही, मला दम आलू पाहिजे बाबा। आधी अभ्यास पूर्ण करा बरं, मग ऑर्डर सोडा। तिच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमुळे तिच्यातील कलेचा आवाज दबलेलाय। आपण नक्कीच काहीतरी करू शकतो, ही गच्चीत रोज नृत्याच्या सरावासाठी जातीये तर। नो नो इट्स ओके। अहो आत्ता नाही, आत्ता नाही, मी घाईते जरा, कॉन्फरन्स आहे माझी, आल्यावर बोलू ओके। तिच्या मनात काय दडलंय, तिलाही या राहाड गाडग्याचं चक्र तोडायचंय, बाहेर पडायचंय, तिच्या स्वप्नांना पंख हवेत। अमित जरा वेळ आहे का बोलायला? काय माझ्याशी नाही किमान बायकोशी तरी बोलत जा, बऱ्याच दिवसात तुम्ही ट्रिपलाही गेलेले नाही यार, जाऊन या। बाबा बघूया नंतर ते। अरे तेवढा चेंज हो, पण मी सध्या घाईते ओके, आय लीव। मी काय म्हणते अभिषेक? अगं काय ग, काय सारखा मोबाईल, आवरायचं नाही। ऐकलं का, आज अभिषेकने ना गंमतच केली। एकच मिनिट, मला एक मेल करू दे फक्त। हा पाय पण ना आज खूप ठणकतोय खर तर, डॉक्टरकडे जायलाच हवं। जाशील का मग तू? अगं मला बँगलोरला जायचं ना उद्या। आपण जायचं बँगलोरला? डेफिनेटली। नक्की? हो य। सीमा, ए सीमा। काय हो बाबा?
अगं अमित गेला बेंगलोरला? हो, 5 फ्लाइट होती त्याची. मला भेटून सुद्धा गेला नाही. तुम्हाला माहिती आहे ना त्यांची रोजचीच गडबड. हो, पण एक बरं झालं, त्या निमित्तानं त्याच्या मागे मागे धावायचं वाचलं तुझं. हो, आणि मुलं कुठे गेली आहेत? मुलं खेळत आहेत खाली. अच्छा बाबा, आई कुठे गेल्यात आज? आई साहेब भजनी मंडळ. हे बघ, मी जरा बाहेर जाऊन येतो. हेच हवंय बेटा. अगं परवा कपाट आवरताना तुझ्या हातात घुंगरू दिसले, तेव्हाच तुझ्या डोळ्यात नृत्याची आवड, तळमळ आणि आज दिसली. बाबा, पण मला वेळ. वेळ ना, तो माझ्याकडे आहे ना. तुझी निम्मी कामं मी करीन. आणि हे बघ, घरातल्या बाकीच्या लोकांना कामाची सवय लावायची जबाबदारी माझी. यू डोंट वरी, गो अहेड. आणि हे बघ, वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स गिफ्ट, ब्लूटूथ. बाबा, मनसोक्त प्रॅक्टिस कर आता तू, कळलं? जसं प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री, तसंच प्रत्येक स्त्रीच्या यशामागे पुरुष का नसावा? तो